दिनांक 3 एप्रिल 1680 चा तो काळा दिवस उगवला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर काळाने घाला घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला ही बातमी औरंगजेबाला समजली. तो खुश झाला. मराठा साम्राज्य काबीज करायची त्याची इच्छा आता पूर्ण होणार होती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूने पोरक्या पडलेल्या मराठा साम्राज्याचा नाश करायला त्याला आयती संधी मिळाली होती. आदिलशाही कुतुबशाहीसह अनेक छोट्या राज्यांना त्याने स्वतःचे मांडलिक बनवले होते. अख्खा हिंदुस्तान त्याच्या पायी नतमस्तक होत होता. मात्र शिवाजी महाराज काही हाती येत नव्हते. आता त्यांच्या मृत्यूमुळे एक आयती संधी चालू झाली. त्याने मोठे सैन्य गोळा केले आणि दिल्ली सोडून दक्षिणेकडे कूच केले. काही महिन्यात आपण सारा मराठी मुलूक बेचिराग करून परत दिल्लीला येऊ असे त्याने ठरवले. मात्र ही काही महिन्याची मोहीम तब्बल 27 वर्ष चालणार होती आणि त्याचा अंत करणार होती. त्याची मराठी साम्राज्य जिंकण्याची मनीषा अपूर्णच राहणार होती आणि यातील सुरुवातीची 9 वर्ष त्याला अनेक पराभव पचवावे लागणार होते. कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 23 वर्षाचा तरुण संभाजी हिंदवी स्वराज्याच्या गादीवर बसला होता. हे संभाजी महाराज त्याला एवढे पराभवाचे धक्के देणार होते. एवढे पराभव त्याने आयुष्यात कधी झेलले नव्हते. त्याच्यासोबत दख्खनला असे काही होईल असा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. मराठा साम्राज्याचा या तेजस्वी सूर्याचा इतिहास आज आपण पाहणार आहोत. इतिहासाने छत्रपती संभाजी महाराजांची कायम उपेक्षा केली आहे. आपल्या धर्मासाठी प्राणत्याग करणाऱ्या एवढ्या पराक्रमी राजाला इतिहासाने बदनाम केले. पण हिरा मातीत जरी पडला तरी त्याचे तेज कमी होत नाही. त्याप्रमाणे शंभू महाराजांना लाभलेले अवघे 31 वर्षाचे आयुष्य मातीतही लखलखत राहिले आहे. रणझुंजार शंभू महाराजांनी जेव्हा मराठी गादी सांभाळली तो मराठी साम्राज्याचा इतिहासातील सर्वात कठीण काळ होता. औरंगजेब स्वतः महाराष्ट्राच्या मातीत उतरला होता. त्यांची राजा सिद्धी त्रास देत होता. गोव्याला पोर्तुगीज आले होते. त्यांनी मुघलांशी संधान बांधून मराठ्यांना कोंडीत पकडले होते. म्हैसूरचा राजा ओडियार मराठ्यांविरुद्ध कारवाया करत होता. हे परकीय तर होतेच पण संभाजी महाराजांना स्वतःच्या घरातून विरोध होत होता. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांचे सावत्र धाकटे बंधू राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. त्यावेळी ते फक्त 10 वर्षाचे होते. त्यांची सावत्र आई सोयराबाई ह्यांनी मराठी सरदार फोडले. संभाजी महाराजांच्या विरुद्ध कारवाया सुरू केल्या. एकाच वेळी घरातील आणि बाहेरील शत्रूंना तोंड देण्याचे कठीण काम संभाजी महाराजांना करावे लागले. तरीही ही 9 वर्ष संभाजी महाराजांनी अचाट पराक्रम गाजवले. एवढी विपरीत परिस्थिती असताना एकही लढाई ते हरले नाही. योग्य नियोजन आणि पराक्रम ह्यांची सांगड घालत सर्व शत्रूंना त्यांनी परास्त केले. याच 9 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर पाहूया संभाजी महाराजांचे दगदगते आयुष्य. तत्पूर्वी या पराक्रमी महामानवाचा जन्मापासूनचा इतिहास पाहू. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते परम पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यावेळी शिवाजी महाराज आदिलशाही आणि मुघलांशी लढा देत होते. त्यामुळे संभाजी महाराजांना बालपणीच सगळ्या कूटनीती समजल्या होत्या. केवळ 8 वर्षाचे असताना ते शिवाजी महाराजांसोबत दिल्लीला गेले. तेथे त्यांना औरंगजेबासमोर न टगमगता बाणेदारपणे बोलणाऱ्या आपल्या निर्भीड बापाचं दर्शन घडले. त्यांच्या अंगात जो बाणेदारपणा भिडला तो याच प्रसंगातून आला. पुढे संभाजी महाराजांनी आपल्या गुरूंच्या सान्निध्यात युद्ध कौशल्य, युद्धनीती, राजनीती, संस्कृत, विज्ञान, अर्थशास्त्र इत्यादी शिक्षा घेतले. बालवयातच ते संस्कृतमध्ये पारंगत झाले होते. त्यांनी याच वयात बुधभूषण, नखशिखांत आणि सात शासक असे 3 ग्रंथ लिहिले होते. संभाजी महाराज अवघे 14 वर्षाचे असताना 14 विविध भाषेमध्ये पारंगत झाले होते. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, उर्दू, पोर्तुगीज, संस्कृत, मुघल भाषा, सर्व दक्षिण भारतीय भाषा त्यांना अवगत होत्या. एवढा विद्याविभूषण आणि तेवढाच पराक्रमी राजा दुसरा कोणी इतिहासात घडून गेल्याचे स्मरत नाही. त्या काळी प्रचलित असलेल्या खेळांपैकी देशी कुस्ती, तलवारबाजी, घुडसवारी या मोकळ्या मैदानातील खेळांव्यतिरिक्त बुद्धिबळ, चौरस यांसारखे बैठे खेळ संभाजीराजे खेळत. एकूणच पाहता एवढा प्रचंड आवागा असणारा माणूस इतिहासात शोधून सापडणार नाही आणि त्याच्याच वाटेला इतक्या वेदना याव्यात आणि मृत्यूनंतरही बदनामी व्हावी ही मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. पुरंदरच्या 10 मध्ये अनेक किल्ले मुघलांना मिळाले. हे किल्ले पुन्हा मिळवण्याचे काम शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांनी मिळून हाती घेतले. पन्हाळा हा महत्त्वाचा किल्ला संभाजी महाराजांनी अवघे 16 वर्षाचे असताना मुघलांकडून जिंकून घेतला. काही वर्षातच मराठ्यांनी अनेक किल्ले पुन्हा मिळवले, काही नव्याने जिंकले. यातील अनेक मोहीम संभाजी महाराजांनी आखल्या आणि पूर्णत्वास नेल्या. खरी कसोटी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू झाली.
संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हातात घेतात मुघलांशी उघड युद्ध आरंभले. मुघल सरदार जेजिया कर लादून गरीब लोकांचे शोषण करत. हे पैसे बुराणपूरला साठवले जायचे. याचा बदला घ्यायला संभाजी महाराजांनी बुराणपूर लुटायची योजना आखली. त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी राज्यातील गरिबी अन्नधान्याची कमी भरून काढण्यासाठी 1680 औरंगजेबची खानदेश सुभ्याची राजधानी बुराणपूरवर हल्ला केला. या हल्ल्यात खूप मोठा मुघल खजिना मराठ्यांना मिळाला. या हल्ल्याने औरंगजेब हादरला. बापाने सुरत लुटली आणि त्याच्या पोराने बापाच्या पायावर पाय ठेवून बुराणपूर लुटले. त्याला दक्षिणेत नवा शिवाजी उभा राहिला ह्याची जाणीव झाली. तो आता गाफील राहणार नव्हता. दिल्लीचे तख्त त्याला पोचत होते. त्याला संपूर्ण हिंदुस्थान हवा होता. मराठ्यांच्या नाशेशिवाय ते शक्य नव्हते. त्याने सर्व फौज गोळा केली आणि मराठ्यांवर आक्रमण करण्याची योजना आखली. बंगाल पेशावर पंजाब इथले सेनापती बोलवले. त्याला आता बाकीच्या प्रदेशात अजिबात रस उरला नाही. त्याला फक्त दख्खन जिंकायचे होते, मराठ्यांना हरवायचे होते. त्याने सर्व लक्ष मराठ्यांवर केंद्रित करण्यासाठी दिल्लीवरून राजधानी काही काळासाठी महाराष्ट्रातील औरंगाबादला हलवली. मराठ्यांना संपवण्यासाठी तो जिद्दीने भेटला होता. मात्र मराठ्यांना हरवणे शक्य नव्हते, कारण दख्खनचा दिवा अधिक तेजाने पेटत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेली ठिणकी आता वणवा म्हणून भारतभर भडकत होती. हीच ज्योत पुढे संभाजी महाराज, संताजी, धनाजी आणि राणी ताराबाई ह्यांच्या मनात फुलत राहणार होती आणि शेवटी औरंगजेबाला भस्मसात करणार होती. औरंगजेबाची हीच जिद्द मुघल साम्राज्याला सुरुंग लावून मुघल साम्राज्याला नाशाकडे ढकलणार होती. मराठे लढायला तयार झाले. ही 27 मराठा साम्राज्य अस्तित्वाची खडतर लढाई लढणार होते आणि हा सुरुवातीचा नाजूक काळ शंभूराजे या लढ्याचे नेतृत्व करणार होते. औरंगजेबाने 1682 स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्यांचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या 5 जास्त होते, तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीत कमी 15 मोठे होते. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. नाशिकचा किल्ला काही किल्ला सोडला नाही. अवघ्या काही तासात किल्ला काबीज करणारी मुघल सेना 6 लढूनही तो किल्ला जिंकू शकली नाही. बुराणपूरनंतर संभाजीराजांनी म्हैसूरच्या राजाकडे आपला मोरा वळवला. हा बेरकी राजा होता, मात्र राजाने त्याचा माज उतरवला, त्याचा दारुण पराभव केला. तो शरण आला आणि त्याने मराठ्यांचे मांडलिकत्व मान्य केले. नंतर पाळी होती सिद्धी जोहरची. जंजिराला वेढा घालून त्याला हैराण केले. त्याचवेळी जोहरच्या मदतीला औरंगजेबाला. दोन्ही आघाड्यांवर संभाजी महाराजांनी नेतृत्व करत दोघांचाही पराभव केला. हा पराभव औरंगजेबाच्या जिवारी लागला. आपले लाखोंचे सैन्य फक्त काही हजार सैन्याकडून हरले गेले यावर त्याचा विश्वास बसेना. पण हे पुरेसे नव्हते, त्याला अजून अनेक पराभव पचवावे लागणार होते. नंतर महाराजांनी कोकण मोहीम काढली. संभाजी महाराजांनी कोकणावरील आदिलशाही प्रदेशावर मोहीम राबवून अनेक किल्ले जिंकून घेतले. कोकणाच्या पुढे मग पोर्तुगीजावर स्वारी केली. शंभूराजांनी पोर्तुगीज कॉलनी आणि पोर्तुगीज किल्ल्यांवर कब्जा केला आणि मुघलांना एकटे पाडले. अचानक संभाजी महाराजांनी बंगालवर मोहीम राबवून मुघलांना चकित केले आणि बंगालची लूट करून मुघलांची आर्थिक स्थिती कमकुवत केली. यावेळीही औरंगजेब हात चळत बसला. पुढे संभाजी महाराजांनी साम्राज्य विस्तार चालूच ठेवला. कधी दक्षिणेला बेळगाव तर कधी उत्तरेला खानदेशावर मोहीम राबवून मुघलांना हातबल केले. औरंगजेब हवालदिल झाला. एकवेळ शिवाजी परवडला, पण संभाजी नको असे देव बोलू लागला. एवढे विजय मिळवून संभाजी महाराज गप्प बसणार नव्हते. त्यांनी कर्नाटकावर मोहीम राबवून मुघलांना मागे हटवले. नंतर बिजापूर हल्ला करून आदिलशाहीचा प्रदेश साम्राज्यात आणला. आणखी पुढे दक्षिणेला कूच करत त्यांनी तंजावरपर्यंत मराठा राज्य विस्तारले. अशा प्रकारे संभाजी महाराज दरवर्षी नवनवीन मोहिमा आखत आणि त्या पूर्णत्वास नेत. औरंगजेब समोर असताना त्याला चुकवून संभाजी महाराजांचा साम्राज्य विस्तार चालूच होता. औरंगजेबाचा नुसता जळफळाट होत होता. हा सह्याद्रीचा छावा थेट रणांगणावर आपल्याला आटोपणार नाही ही त्याची खात्री झाली होती. त्यामुळे त्याने कपटाने संभाजी महाराजांना पकडण्याची योजना बनवली आणि गणोजी शिर्के या संभाजी महाराजांचा मेहुण्याचा वापर करून संभाजी महाराजांना कैद केले आणि त्यांची हत्या केली. शत्रूने कपटाने वार केला, केवळ त्यामुळे संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती गेले. नाहीतर हा राजा त्याला पुरून उरला असता. संभाजी महाराजांनी 1680 ते 1689 मराठी साम्राज्याची गादी सांभाळली.
एकाच वेळी औरंगजेब, सिद्धी, पोर्तुगीज, आदिशाही याबरोबर युद्ध केले. तसेच अंतर्गत यादवीलाही दोन दिले. एवढे करूनही हा राजा एकही युद्ध हरला नाही. मराठी साम्राज्याची पताका कायम उंचावत राहिला. आपल्या धर्मासाठी हसत हसत सर्व यातना सहन करून काळाच्या सीमेवर जाऊन अमर झाला. अवघ्या 9 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत अतुलनीय पराक्रम करून हिंदी स्वराज्याचा सूर्य कायम दळपट ठेवला. तर हे होते शंभू महाराजांचे छोटेखानी चरित्र. तसे पाहायला गेले तर शंभूराजांविषयी बोलायचे झाल्यास शब्द अपुरे पडतील. शंभूराजांचे पराक्रम एका व्हिडिओमध्ये मांडणे जिक्रीचे काम आहे. राजांविषयी नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येतच राहतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल.